महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत। अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। हुंड्यासाठी एका विवाहितेचा प्रचंड छळ केल्याची घटना घडलेली आहे। पैशासाठी पतीनेच लग्नानंतर काही महिन्यांनी पत्नीचा काटा काढलाय। उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये ही भयंकर घटना घडलेली आहे। एका व्यक्तीने पैशासाठी पत्नीची गळा दाबून हत्या केलेली आहे आणि तो फरार झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका नावाच्या तरुणीचं बिजनेरच्या धामपूर राहणाऱ्या कृष्णा कुमार सोबत एक वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं। प्रियंका सध्या आपली बहीण उपासनाच्या घरी आली होती। उपासनानं दिलेल्या माहितीनुसार प्रियंकाची सासरची मंडळी सातत्यानं हुंड्यासाठी मागणी करत होती, त्यामुळेच पती पत्नीत नेहमीच वाद होत होते। याच कारणामुळे तिला पुन्हा सासरी जाण्याची इच्छा नव्हती। प्रियंकाचा नवरा 3 दिवसांपूर्वी तिला घरी परत घेऊन जाण्यासाठी आला होता। घरी आल्यानंतर कृष्णकुमार आणि प्रियंकामध्ये वाद झाले, ज्यामध्ये त्यानं तिचा गळा दाबला आणि चाकूनं तिच्यावर हल्ला केला। यामध्ये प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला।